युरिया सायकल आपण पाहू. बायोकेमिस्ट्रीमध्ये आपण हे युनिट 3 पाहतोय, ज्याच्यामध्ये प्रोटीन मेटाबॉलिझम हा टॉपिक आहे. ओके, यामध्ये युरिया सायकल आपण पाहूया. युरिया म्हणजे अमोनियापासून बनलेला असतो हा. त्याच्यामध्ये अमोनिया असतो, नायट्रोजन असतो जास्त मोठ्या प्रमाणामध्ये. युरिया आपण खत म्हणून वापरतो शेतामध्ये देण्यासाठी. प्रोटीन मेटाबॉलिझमचं एंड प्रॉडक्ट आहे युरिया, किंवा अमिनो ॲसिड मेटाबॉलिझमचं एंड प्रॉडक्ट आहे युरिया. अमिनो ॲसिडमधला जो नायट्रोजन असतो तो अमोनियामध्ये कन्व्हर्ट होतो, आणि हा जो अमोनिया आहे तो बॉडीला टॉक्सिक असतो. म्हणून त्या अमोनियाला युरियामध्ये कन्व्हर्ट केलं जातं आणि अशा रीतीने त्याला डिटॉक्सिफिकेशन केलं जातं. अमोनियाची टॉक्सिक ॲक्टिव्हिटी युरियामध्ये कन्व्हर्जन झाल्यामुळे नष्ट होते. युरिया साधारणपणे 80 ते 90% त्याच्यामध्ये नायट्रोजन असतो. ओके, जो आपल्या युरिनमधून बाहेर पडतो. तर त्या युरियामध्ये 80 ते 90% नायट्रोजन असतो. युरिया हा लिव्हरमध्ये सिंथेसिस केला जातो आणि किडनीकडे ट्रान्सपोर्ट केला जातो. युरिनमधून बाहेर पडण्यासाठी तो लिव्हरमध्ये सिंथेसिस होतो आणि किडनीकडे ट्रान्सपोर्ट होतो. युरिया सायकल हे पहिलं मेटाबॉलिक सायकल आहे. हन्स क्रेब आणि कुर्ट हॅन्सॅलेट यांनी 1932 हे सायकल डिस्क्राईब केलेलं आहे, सायकल इलुसिडेट केलेलं आहे. म्हणून याला क्रेब्स हॅन्सॅलेट सायकल असं पण म्हणतात. याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल रिॲक्शन्स जर आपण बघितल्या तर त्या मोअर डिटेलमध्ये आपल्याला असं पाहता येऊ शकतात. तर इंडिव्हिज्युअल रिॲक्शन ज्या आहेत त्या एकदम डिटेलमध्ये नंतर रॅटनर आणि कोहेन यांनी डिस्क्राईब केलेल्या आहेत. युरियाला दोन अमिनो ॲसिड्स असतात, दोन अमिनो ग्रुप्स असतात युरियामध्ये. ओके, एक जो आहे तो NH3 डिराईव झालेला असतो आणि दुसरा जो आहे तो अस्पार्टेटपासून डिराईव झालेला असतो. असे युरियामध्ये दोन अमिनो ग्रुप असतात. कार्बन ॲटम हा CO2 सप्लाय केला जातो. युरिया सिंथेसिस जे ती 5 स्टेपची सायक्लिक प्रोसेस आहे. याच्यामध्ये 5 डिस्टिंक्ट एन्झाईम वापरले जातात. पहिले 2 एन्झाईम्स जे आहेत ते मायटोकॉन्ड्रियामध्ये असतात आणि नंतरचे जे एन्झाईम्स आहेत ते सिस्टोसोलमध्ये असतात. तर आता बघा तुम्ही, CO2 + NH4 याच्यापासून कार्बामॉइल फॉस्फेट तयार होतं, त्यापासून सिट्रुलिन तयार होतो, त्यापासून अस्पार्टेटच्या रिॲक्शनमुळे अर्जिनोसक्सिनेट तयार होतं, अर्जिनोसक्सिनेटपासून फ्युमारेटच्या रिॲक्शनमुळे अर्जिनिन तयार होतं, अर्जिनिनपासून ऑर्निथिन तयार होतं. याला इथे पाणी बाहेर पडतं आणि हा युरिया बाहेर पडलेला आहे बघा. ठीक आहे, सो अशा रीतीने युरिया सायकलची ही आउटलाईन आहे, ही तुम्हाला पाहता येऊ शकते. नाव पहिली स्टेप युरिया सायकलमध्ये सिंथेसिस ऑफ कार्बामॉइल फॉस्फेट. कार्बामॉइल फॉस्फेट सिंथेस फर्स्ट हे जे हे CPS1 ओके, मायटोकॉन्ड्रियाच्या CPS1 याच्यामध्ये कंडेन्सेशन होतं अमोनियाचं. त्यामध्ये हे कार्बोमाइल फॉस्फेट सिंथेटेज जे हे NH4 कंडेन्सेशनला कॅटलाइज करतं.
याच्यामध्ये सीओ टू असतात, सीओ टू वापरला जातो आणि त्याच्यापासून मग कार्बामोइल फॉस्फेट तयार होतो. ही जी स्टेप आहे त्याच्यामध्ये दोन एटीपी असतात आणि ते इररिव्हर्सिबल रेट लिमिटिंग असतात. नाव सीपीएस फर्स्टमध्ये एन ॲसिटिल ग्लुकामेट असतं त्याच्या ॲक्टिव्हिटीसाठी. दुसरं एन्झाईम जे आहे ते कार्बोमिल फॉस्फेट सिंथेटिस टू आहे, सीपीएस टू. हे पिरिविडिन सिंथेसिसमध्ये इन्व्हॉल्व असतं आणि हे पण सिस्टोसोलमध्ये प्रेझेंट असतं. हे अमिनो ग्रुप ॲक्सेप्ट करतं ग्लुटामाइनपासून आणि याला एन ॲसिटिल ग्लुटामेट लागत नाही याच्या ॲक्टिव्हिटीसाठी. ओके, नाव सेकंड, फॉर्मेशन ऑफ सिट्रुलिन. सिट्रुलिन जे आहे हे कार्बोमोइल फॉस्फेटपासून सिंथेसिस होतं आणि ऑर्निथिनपर्यंत ते येतं बाय ऑर्निथिन ट्रान्सकार्बामोआलाइज. याच्यामध्ये ते येतं. ऑर्निथिन हे रिजनरेट होतं आणि त्याचा युरिया सायकलमध्ये वापर केला जातो. म्हणून याचा जो रोल आहे हा ऑक्झालो ॲसिटेट पेक्षा सिट्रिक्स ॲसिड सायकलमध्ये आपण कम्पेअर करू शकतो याचा रोल. ऑर्निथिन आणि सिट्रुलिन हे बेसिक अमिनो ॲसिड्स आहेत. सिट्रुलिन हे ह्या रिॲक्शनमध्ये तयार होतं आणि सिस्टोसोलमध्ये ट्रान्सपोर्ट केलं जातं. ट्रान्सपोर्टर सिस्टीमकडून सिस्टोसोलमध्ये ट्रान्सपोर्ट केलं जातं. नाव थर्ड, सिंथेसिस ऑफ आर्जिनोसक्सिनेट. आर्जिनोसक्सिनेट सिंथेज हे सिट्रुलाइनमध्ये कंडेन्स होतं आणि त्याच्यामध्ये अस्पार्टेट प्रोड्यूस होऊन आर्जिनोसक्सिनेट तयार होतं. सेकंड अमिनो ग्रुप जो आहे युरियाचा हा ह्या रिॲक्शनमध्ये इनकॉर्पोरेट होतो. ही जी स्टेप आहे याला एटीपी लागतात आणि त्या एटीपीचं क्लिव्हेज होऊन म्हणजे तुकडे होऊन एएमपी तयार होतात. एएमपी आणि पायरोफॉस्फेट म्हणजे पीपीआय तयार होतं. जे दुसरं आहे ते इमिडिएटली ब्रोकन डाऊन होऊन त्यापासून इनऑर्गॅनिक फॉस्फेट म्हणजे पीआय तयार होतो. नाव अर्जिनोसक्सिनेटची क्लिव्हेज. अर्जिनोसक्सिनेज क्लीव्ह करून अर्जिनोसक्सिनेट पासून अर्जिनिन तयार होतं आणि फ्युमॅरेट तयार होतं. अर्जिनाइन हे इमिडिएट प्रिकर्सर आहे युरियाचं आणि फ्युमारेट लिबरेट होऊन तिथे कनेक्टिंग लिंक तयार होते. पी सी ए सायकलमध्ये कनेक्टिंग लिंक तयार होते. तर याच्यामध्ये ग्लुकोने नियोजेनेसिस वगैरे प्रोसेस होतात. नाव पाचवी प्रोसेस म्हणजे फॉर्मेशन ऑफ युरिया. युरिया फॉर्मेशन आता ही पाचवी प्रोसेस आहे. आर्जिनेज हे पाचवं आणि शेवटचं एन्झाईम आहे. यापासून आर्जिनिनचे तुकडे होतात आणि युरिया तयार होतं आणि ऑर्निथिन तयार होतं. ऑर्निथिन अशा रीतीने जे जनरेट झालेलं असतं ते मायटोकॉन्ड्रियामध्ये जातं आणि त्याचा परत वापर केला जातो. युरिया सायकलमध्ये त्याचा परत वापर केला जातो. आर्जिनेज हे कोबाल्ट 2+ आयनने ॲक्टिवेट होतात आणि Mn2+ आयनने ॲक्टिवेट होतात. ऑर्निथिन आणि लायसिन हे कॉम्पिट करतात एकमेकांशी अर्जिनाइनने आणि त्याच्यामध्ये जे कॉम्पिटेटिव्ह इनहिबिशन आहे त्याच्यामध्ये हे कॉम्पिटेटिव्ह इनहिबिशन घडून येतं. म्हणजे अर्जिनिनला ते कॉम्पिट करतात ऑर्निथिन आणि लायसिन आणि मग ते इनहिबिट करतात, कॉम्पिटेटिव्ह इनहिबिशन होतं. अर्जिनेज
हे लिव्हर मध्ये सापडतं, जास्त करून ते लिव्हर मध्ये असतं. रेस्ट एन्झाइम जे आहेत उरलेले जे एन्झाइम्स आहेत चार, युरिया सायकल मधले, ते पण दुसऱ्या टिश्यूज मध्ये असतात. अशासाठी अर्जिनिन सिंथेसिस जे हे व्हेरिंग डिग्रीज मध्ये मेनी टिश्यूज मध्ये हे अर्जिनिन सिंथेसिस जे हे चालू असतं, पण लिव्हर जे अल्टिमेटली युरिया प्रोड्यूस करतो, लिव्हर मध्ये फक्त युरिया प्रोड्यूस होतो. नाउ ओव्हरऑल रिॲक्शन्स किंवा एनर्जेटिक्स, ओव्हरऑल रिॲक्शन आणि एनर्जेटिक्स याच्यामध्ये काय, तर युरिया सायकल जे हे इररिव्हर्सिबल आहे आणि याच्यामध्ये चार ATP असतात. दोन ATP हे युटिलाइज होतात कार्बोमिल फॉस्फेटच्या युटिलायझेशनसाठी. हे युटिलाइज होतात, ओके. आणि 1 ATP हा कन्वर्ट होऊन AMP होतात आणि PPI होतात. याच्यामध्ये अर्जिनोसक्सिनेट असतं, याच्यामध्ये 2 ATP असतात. अर्जिनोसक्सिनेट म्हणजे 2 ATPच्या लेवलचं असतं. अशा रीतीने 4 ATP ॲक्च्युली कन्झ्युम होत असतात तिथे. नाव NH4 म्हणजे अमोनिया प्लस कार्बन डायऑक्साईड आहे, हा CO2 प्लस अस्पार्टेट प्लस 3 ATP, याच्यापासून युरिया तयार होतो, फ्युमारेट तयार होतं, 2 ADP तयार होतात, 2 PI तयार होतात, प्लस AMP आणि PPI तयार होतात. हे अशा रीतीने ओव्हरऑल रिॲक्शन आहे ही युरिया तयार होण्याची. नाव हे इथे चार्टमध्ये दाखवलेलं आहे, त्यांच्या मॉलिक्युलर फॉर्म्युलानुसार या चार्टमध्ये सगळं दाखवलेलं आहे, ठीक आहे. नाव हे रिॲक्शन तुम्ही स्वतः पाहून घ्या, रिॲक्शन आहे, युरिया सायकलचे रिॲक्शन आहे. नाव रेग्युलेशन ऑफ युरिया सायकल, युरिया सायकलचं रेग्युलेशन कसं होतं. युरिया सायकलचं रेग्युलेशन, पहिली रिॲक्शन जी आहे ती कार्बोमिल फॉस्फेट सिंथेटाइज 1 याच्याने कॅटलिस्ट होते. हे रेट लिमिटिंग रिॲक्शन आहे ही, किंवा ही कमिटेड स्टेप आहे, ओके. युरिया सिंथेसिसमध्ये ही कमिटेड स्टेप आहे. CPS1 ही ॲलास्टरिकली ॲक्टिवेट होत असते N-acetyl glutamate-madhe, म्हणजे NAG-madhe, आणि ही सिंथेसाइज केली जाते ग्लुटामेटपासून आणि ॲसिटिल COA-पासून बाय सिंथेस नावाच्या एन्झाईममुळे. आणि मग त्याचं डिग्रेडेशन होतं हायड्रोलेजमुळे. अशा रीतीने पहिली रिॲक्शन ही घडून येते, ओके, CPS1-मुळे. तर हे फॉर्मेशन आणि डिग्रेडेशन ऑफ N-acetyl ग्लुटामेट इथे दाखवलं आहे बघा. N-acetyl ग्लुटामेट आहे, याच्यापासून NAG हायड्रोलाइज होतं, ॲसिटेट बाहेर पडतं, याच्यापासून ग्लुटामेट तयार होतं. ग्लुटामेटपासून NAG सिंथेसिसपासून N-acetyl ग्लुटामेट परत तयार होतं आणि ॲसिटिल COAचं COA बनतं फक्त, ठीक आहे. नाव युरिया सिंथेसिसचा जो रेट आहे
लिवर मध्ये तर हा एन ॲसिटिल ग्लुटामेटच्या कॉन्सन्ट्रेशनशी कोरिलेशन त्याचं असतं. अर्जिनिनचं जे हाय कॉन्सन्ट्रेशन आहे हे एनर्जी वाढवतं आणि कन्झम्पशन जे आहे प्रोटीन रिच मिलचं जे कन्व्हर्शन आहे ते एनर्जीची लेवल वाढवतं लिव्हरमध्ये आणि त्यापासून युरिया सिंथेसिस एन्हान्स होतं म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये घडून आणलं जातं. कार्बोमिल फॉस्फेट सिंथेस फर्स्ट आणि ग्लुटामेट डिहायड्रोजेनेस. कार्बोमिल फॉस्फेटेस कार्बोमिल फॉस्फेट सिंथेस फर्स्ट आणि ग्लुटामेट डिहायड्रोजेनेस हे लोकलाइज्ड असतात, मायटोकॉन्ड्रियामध्ये लोकलाइज्ड असतात आणि ते एकमेकांशी कोऑर्डिनेट करतात एनएच थ्रीच्या फॉर्मेशनमध्ये. ओके, अमोनियाच्या फॉर्मेशनमध्ये ते एकमेकांशी कोरिलेट करतात आणि त्याचं जे युटिलायझेशन आहे कार्बोमिल फॉस्फेटच्या सिंथेसिससाठी त्याचं जे युटिलायझेशन आहे तर त्याच्यामध्ये जे रिमेनिंग फोर एन्झाईम्स आहे युरिया सायकलचे ते मोस्टली कंट्रोल केले जातात. कशामुळे? तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ त्याच्या रेस्पेक्टिव्ह सबस्टन्सेसमुळे ते कंट्रोल केले जातात. त्यांचे जे सबस्ट्रेट आहे त्या सबस्ट्रेटमुळे ते उरलेले चार एन्झाईम्स युरिया सायकलमध्ये मोस्टली कंट्रोल केले जातात. नाव डिस्पोजल ऑफ युरिया, म्हणजे युरिया डिस्पोज कसा करतो आपण, त्याला फेकतो कसं किंवा त्याला बाहेर कसं टाकतो, तर युरिया हे लिव्हरमध्ये फ्रीली डिफ्यूज होत असतं. ओके, युरिया हे लिव्हरमध्ये फ्रीली डिफ्यूज होत असतं आणि त्याला ट्रान्सपोर्ट करून घेऊन जातं ब्लडमध्ये. ओके, आणि ब्लड त्याला ट्रान्सपोर्ट करून घेऊन जातं किडनीमध्ये. ओके, युरिया हा लिव्हरमध्ये बनतो, तो फ्रीली डिफ्यूज होत असतो आणि रक्त काय करतं त्या युरियाला किडनीमध्ये घेऊन जातं आणि किडनीमध्ये तो युरिया बाहेर पडतो. स्मॉल अमाऊंट ऑफ युरिया जो आहे तो इंटेस्टाईनमध्ये पण जातो, तिथे त्याचं ब्रेकडाऊन होतं आणि कार्बन डायऑक्साईड तयार होतो आणि अमोनिया तयार होतो. बॅक्टेरियल एन्झाईम युरिएज असतं, त्या युरिएजमधून त्याचं ब्रेकडाऊन होतं आणि मग कार्बन डायऑक्साईड आणि एन एच थ्री तयार होतं. हा जो अमोनिया आहे हा फिसेसमधून लॉस्ट होतो किंवा ब्लडमध्ये ॲब्सॉर्ब करून घेतला जातो. ज्यावेळेस किडनी फेल होते तर ब्लडमधली युरिया लेवल वाढते. ओके, त्याला म्हणतात युरेमिया. यामुळे काय होतं, जास्त युरिया हा इंटेस्टाईनमध्ये डिफ्यूज व्हायला लागतो आणि मग त्याचं ब्रेकडाऊन होतं एन एच थ्रीमध्ये, अमोनियामध्ये. मग हा जो हायपर अमोनेमिया आहे, अमोनियामध्ये त्याचं ब्रेकडाऊन होतं तर हायपर अमोनेमिया होतो, म्हणजे ब्लडमध्ये अमोनियाची लेवल वाढते. तर किडनी फेल्युअरमध्ये ब्लडची अमोनिया लेवल वाढलेली असते. ओके, ज्यांची किडनी फेल आहे अशांमध्ये ब्लडमध्ये अमोनिया लेवल वाढलेली असते. ह्या पेशंटसाठी अँटीबायोटिक जर समजा आपण दिले तोंडातनं, म्हणजे निओमायसिन जर समजा आपण
तोंडातून दिलं म्हणजे ओरल ॲडमिनिस्ट्रेशन जर समजा आपण अँटीबायोटिकचं केलं तर याच्यामुळे इंटेस्टिनल बॅक्टेरिया जे आहेत हे मरतात आणि मग ते इंटेस्टिनल बॅक्टेरिया मेल्यामुळे त्यांच्यापासून त्या युरियाचं ब्रेकडाऊन होत नाही आणि अमोनिया तयार होत नाही आणि तो अमोनिया ब्लडमध्ये येत नाही. सो हायपर अमोनियमियामध्ये तोंडातून अँटीबायोटिकच्या गोळ्या देणं हे फायदेशीर ठरतं. नाव मेटाबॉलिक डिसऑर्डर्स ऑफ युरिया सायकल. युरिया सायकलमध्ये मेटाबॉलिक डिसऑर्डर्स कोणत्या कोणत्या होऊ शकतात हे या टॉपिकमध्ये दिलेलं आहे. ओके, तर मेटाबॉलिक डिफेक्ट जर झाले ह्या हे जे पाच एन्झाईम युरिया सायकलमध्ये वापरले जातात, पाच एन्झाईम्स युरिया सायकलमध्ये वापरले जातात, तर याच्यामध्ये जर समजा काही डिफेक्ट झाले तर ते टेबल 3.1 दाखवलेले आहे, ते आपण पाहू पुढे. ओके, पहिल्यांदा थेरॉटिकली समजावून घेऊ. ह्या ज्या डिसऑर्डर्स आहे त्यापासून ब्लड अमोनिया लेवल वाढायला सुरुवात होऊन जाते, हायपर अमोनेमिया होतो. कोणत्या पाचपैकी एखाद्या एन्झाईममध्ये जरी समजा डिसऑर्डर आली तरी त्यामुळे ते युरिया सायकलची प्रोसेस जी आहे ती हॅम्पर होते, म्हणजे प्रभावित होते, त्यामुळे हायपर अमोनियाची कंडिशन येते आणि त्या हायपर अमोनेमियामुळे आपल्या शरीरामध्ये टॉक्सिसिटी निर्माण होते. दुसरे जे मेटाबॉलाइट्स आहेत युरिया सायकलमध्ये ते सुद्धा गोळा व्हायला सुरुवात होऊन जातात आपल्या शरीरामध्ये, तर ते स्पेसिफिक एन्झाईम डिफेक्टनुसार ते असतात. जे एन्झाईम डिफेक्ट झाला असेल त्याचा प्रिकर्सर जो आहे तो गोळा व्हायला सुरुवात होते. याचे क्लिनिकल सिम्टम्स जे आहेत युरिया सायकलमध्ये डिफेक्ट असल्याचे जे क्लिनिकल सिम्टम्स आहेत त्याच्यामध्ये वॉमिटिंग होतं, नंतर आळशीपणा येतो, नंतर इरिटेबिलिटी वाढते, नंतर अटॅक्सिया येतो, मेंटल रिटार्डेशन पण होतं. हे युरिया सायकलमध्ये डिफेक्ट असल्याचे लक्षणं आहे. उलटी होणे, आळस येणे, एकदम चिडचिड्यापणा येणं, अटॅक्सिया, नंतर बौद्धिक क्षमता कमी, हे युरिया सायकलमुळे आपल्या शरीरामध्ये घडून येतं. आता हे पहा 3.1 हा टेबल आहे, मेटाबॉलिक डिफेक्ट दिलेले युरिया सायकलचे. जर समजा हायपर अमोनेमिया टाईप वन याच्यामध्ये कोणतं एन्झाईम असतं, तर कार्बोमिल फॉस्फेट सिंथेज 1 याच्यामध्ये जर समजा डिफेक्ट झाला तर हायपर अमोनेमिया टाईप 1 होतो. हायपर अमोनेमिया टाईप 2 हा कशामध्ये होतो, ऑर्निथिन ट्रान्स कार्बामॉयलाइजवरती होतो. ओके, नंतर सिट्रुलिनेमिया हा कशामुळे होतो, तर आर्जिनोसक्सिनेट सिंथेज याच्यामुळे होतो. नाव आर्जिनोसक्सिनिक ॲसिड युरिया कशामुळे होतो, तर आर्जिनोसक्सिनेज ह्या एन्झाईममुळे होतो. नंतर हायपर आर्जिनेमिया कशामुळे होतो, तर आर्जिनेजमुळे ह्या एन्झाईममध्ये जर समजा डिफेक्ट असेल तर तो हायपर आर्जिनेमिया होतो. सो ह्या प्रत्येक एन्झाईमनुसार प्रत्येक डिफेक्ट जे आहेत ते घडून येतात आणि त्या डिफेक्टमुळे मग युरिया सायकल हॅम्पर होतं, युरिया सायकल होत नाही आणि टॉक्सिसिटी वाढायला सुरुवात होते आपल्या शरीरामध्ये. नाव ब्लड युरिया, रक्तामधली युरियाची लेवल, याचा क्लिनिकल इम्पॉर्टन्स काय आहे तो आपण पाहूया. हेल्दी पीपल जे असतात याच्यामध्ये नॉर्मल ब्लड युरिया जो आहे तो कॉन्सन्ट्रेशन त्याचं 10-40 mg/dL असतं. हेल्दी माणसामध्ये नॉर्मल ब्लड युरिया कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे ब्लडमध्ये युरियाचं कॉन्सन्ट्रेशन किती असतं, तर 10-40 mg/dL एवढं असतं. जर समजा प्रोटीन आपण जास्त खाल्ले तर ब्लड युरिया लेवल थोडी वाढते. ओके, पण हे नॉर्मल रेंजमध्ये राहतं. जरी समजा प्रोटीन इंटेक जास्त झालं
तरी प्रोटीन इंटेक जास्त झाल्यावरती ब्लड युरिया लेवल थोडी वाढते, पण ती नॉर्मल रेंजमध्येच असते. साधारणपणे 15 ते 30 ग्रॅम युरिया म्हणजे 7 ते 15 ग्रॅम नायट्रोजन. ओके, 15 ते 30 ग्रॅम युरिया म्हणजे 7 ते 15 ग्रॅम नायट्रोजन हा युरिनमधून पर डेला एक्सक्रीट होत असतो. 15 ते 30 ग्रॅम युरिया आपल्या युरिनमधून दर दिवशी एक्सक्रीट होत असतो. ओके, तर हे जे ब्लड युरिया एस्टिमेशन आहे याचा स्क्रीनिंग टेस्ट म्हणून उपयोग केला जातो. ओके, कशासाठी? तर किडनीचं फंक्शन नॉर्मल आहे का नाही हे पाहण्यासाठी ब्लड युरिया लेवल जी आहे त्याची स्क्रीनिंग टेस्ट होत असते. लॅबोरेटरीमध्ये आपण असं कॅल्क्युलेट करू शकतो की युरियेजमुळे किंवा डाय ॲसिटिल मोनोक्झाइम म्हणजे DAM ह्या प्रोसिजरमुळे आपण युरिनमध्ये किती पर्सेंट युरिया आहे हे आपण एस्टिमेट करू शकतो. जर समजा ब्लड युरिया वाढला असेल तर त्याच्या 3 कॅटेगरी पडतात. ओके, पहिलं प्री रिनल. ओके, प्री रिनल म्हणजे काय? तर किडनीमध्ये जाण्याच्या आधी हा प्रोटीन ब्रेकडाऊन वाढल्यामुळे होऊ शकतो. निगेटिव्ह नायट्रोजन बॅलन्स होतो याच्यामुळे, आणि असं ऑब्झर्व केलेलं आहे मेजर सर्जरीमध्ये की याच्यामुळे लांब खूप दिवस चालणारा ताप येतो, नंतर डायबेटिक कोमा येतो, थायरोटॉक्सिकोसिस होतो. ओके, ल्युकेमियामध्ये ब्लीडिंग डिसऑर्डर्स सुद्धा होतात, याच्यामध्ये ब्लड युरिया वाढलेला असतो. ओके, सो धिस इज प्री रिनल हायपरामोनेमिया. ओके, नाव रिनल. रिनल डिसऑर्डर्समध्ये अक्यूट ग्लोमेरुलो नेफ्रिटिस होतो, नंतर क्रॉनिक नेफ्रिटिस होतो, नेफ्रोस्क्लेरोसिस होतो, पॉलिसिस्टिक किडनी किंवा ब्लड युरिया इन्क्रीज झालेला असतो. पॉलिसिस्टिक किडनी सुद्धा होऊ शकते. ओके, नाव पोस्ट रिनल. जेव्हा युरिनरी ट्रॅकमध्ये काही ऑब्स्ट्रॅक्शन येतं म्हणजे काही अडथळा येतो तर ट्युमर्स किंवा स्टोन्स तयार होतात. प्रोस्टेट ग्लँड जी आहे ती वाढते, ब्लड युरिया वाढतो आणि याच्यामध्ये रिॲब्सॉर्प्शन होतं, इन्क्रीज्ड रिॲब्सॉर्प्शन असतं याच्यामध्ये युरियाचं. हे रिन्युअल ट्यूब्युलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. नाव युरेमिया ही वापरली जाते ब्लड युरिया लेवल वाढण्यासाठी. ओके, ब्लड युरिया लेवल वाढली की त्याला आपण युरेमिया असं म्हणतो. रिनल फेल्युअरमुळे ब्लड युरिया लेवल वाढलेली असते. अझोटेमिया, इलेव्हेशन ऑफ ब्लड युरियास दाखवतो. ओके, ब्लड युरियामध्ये जर समजा वाढली लेवल तर अझोमिया पण म्हणू शकतो. किंवा दुसरे जे नायट्रोजन मेटाबॉलाइट्स असतात जे रिनल डिसिजेसचे असोसिएटेड नसतात त्यामुळे अझोटेमिया पण आपण म्हणू शकतो. नाव नॉन प्रोटीन नायट्रोजन. नायट्रोजन असतो पण तो प्रोटीनपासून आलेला नसतो असा पण आपल्या शरीरामध्ये नायट्रोजन प्रेझेंट असतो. ओके, NPM म्हणजे काय? तर नायट्रोजन कंटेनिंग सबस्टन्सेस असतात ते, पण ते प्रोटीन्स नसतात. प्रोटीनच्या व्यतिरिक्त नायट्रोजन असणारे पदार्थ असतात ते. याच्यामध्ये युरिया येतो सगळ्यात जास्त, नंतर क्रिएटिनाइन येतं,
नंतर क्रिएटिनाइन नंतर क्रिएटिन येतं, नंतर युरिक ॲसिड येतं, पेप्टाइड येतात, अमिनो ॲसिड्स येतात. हेल्दी पर्सनमध्ये एनपीएन कॉन्सन्ट्रेशन जे आहे हेल्दी पर्सनमध्ये एनपीएन कॉन्सन्ट्रेशन आहे ब्लडमधलं 20 ते 40 मिलीग्रॅम पर डेसिलिटर असतं. ओके, नाव मॉलिक्युलर वेट जे युरियाचं हे साधारणपणे 60 आहे. ओके, त्याच्या अर्ध म्हणजे 28 हे 2 नायट्रोजन ॲटममुळे आपल्याला दिसून येतं. त्यामुळे रक्तामध्ये जर युरिया कॉन्सन्ट्रेशन वाढलं म्हणजे 60 मिलीग्रॅम जर झालं तर त्याच्या अर्ध जे असतं 28 मिलीग्रॅम तर त्याला आपण ब्लड युरिया नायट्रोजन म्हणू शकतो, म्हणजे BUN म्हणू शकतो. म्हणून BUN म्हणजे काय, 1/2 NPN, किंवा NPN म्हणजे काय तर 2 BUN. ठीक आहे, सो अशा रीतीने आपल्याला ते कॅल्क्युलेट करता येऊ शकतं, BUN किंवा NPN. काही देशांमध्ये BUN आणि NPN हे वापरले जातात ब्लड युरिया लेव्हल मोजण्यापेक्षा BUN आणि NPN मोजतात ते लोक, आणि त्यावरून किडनीचं फंक्शन नॉर्मल आहे का खराब झालेलं आहे हे ते डायग्नोस्टिक करतात. सो इथे आपण प्रोटीन मेटाबॉलिझम नावाचं जे तुमचं युनिट तिसरं आहे, ओके, बायोकेमिस्ट्रीमध्ये प्रोटीन मेटाबॉलिझम नावाचं हे युनिट होतं, तिसरं युनिट आहे हे युनिट आपण इथे संपवलं. आता पुढच्या लेक्चरला, तुमचं पुढचं लेक्चर जे प्रोटीन मेटाबॉलिझमचं आहे होतं हे तिसरं युनिट, ते प्रोटीन मेटाबॉलिझम आपण संपवलं. तर ह्या पूर्ण चॅप्टर्समध्ये तुम्हाला जर काही अडचणी असतील तर त्या अडचणी तुम्ही विचारा, क्लासरूममध्ये कॉमेंट टाका, आणि क्लासरूममध्ये कॉमेंट टाकून तुमची जी अडचण असेल किंवा काही क्वेश्चन्स असतील तर ते क्वेश्चन्स तुम्ही विचारू शकता. त्या क्वेश्चन्सचे ॲन्सर्स मी तुम्हाला तिथे पोस्ट करेल, व्हिडिओमध्ये पोस्ट करेल किंवा लेखी पोस्ट करेल. तर क्लासरूममध्ये तुम्ही याच्यावरती काही अडचणी असेल तर टाकू शकता. ठीक आहे, सो प्रोटीन मेटाबॉलिझम हे तुमचं जे तिसरं चॅप्टर होतं हे तिसरं चॅप्टर आपण आत्ता इथे संपवलेलं आहे. ठीक आहे, सो चॅप्टर 4 हे नेक्स्ट लेक्चरला पाहूया. एन्झाईम्स म्हणून चॅप्टर आहे, ते एन्झाईम्स आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. हे तुमचं शेवटचं चॅप्टर आहे मला वाटतं आता एन्झाईम्स. ठीक आहे, सो हे नेक्स्ट लेक्चरला पाहूया.